रक्षाबंधनला माहेरी गेले तिथे जेवणाचा अजब मेनू आईला म्हटलं गोडधोड काही बनू नकोस कारण सासरी रोजच गोडधोड बनतं आणि जेव्हा मेनू बघितला तर मेनू होता कवळ्याच्या भाजीचा तेव्हा तर तिला मी म्हटलं दुसरं काहीच बनू नको फक्त भाजी आणि भाकरी बनव अशी भाजी भाकरी मिळणं म्हणजे स्वर्गसुख माहेरची मीठ भाकरीसुद्धा गोडच लागते कारण तिथे असतो प्रेमाचा ओलावा भाजीला फोडणी असते ती मायेची जेवणाबरोबरच असतात तोंडी लावायला प्रेमाचे शब्द आणि पिण्यासाठी असते मधुरवाणी मग आणखी काय हवं असतं लेकीला तेवढं खालं की तृप्तीचा ढेकर देत माहेर वाशीन परत सासरी यायला निघते पण असा योग क्वचितच येतो पण तो परत, परत परत यावा असे नेहमीच वाटते आणि त्या भाजी भाकरीची चव वर्षानुवर्ष तशी जिभेवर रेंगाळत राहावी असं वाटतं आणि ती तशीच राहते सुद्धा वर्षानुवर्षासाठी तुम्हाला सुद्धा अशा मेनूची एखादी आठवण असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आईच्या हातची कोणती रेसिपी तुम्हाला आवडते सुद्धा नक्कीच सांगा धन्यवाद कवळ्याची भाजी बनवताना प सर्वप्रथम तेल टाकलं त्याच्यानंतर लसूण मिरची आणि कांदा टाकलं त्यानंतर हिंग आणि हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यानंतर जो कवळा आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता ते व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे कारण कवळ्याच्या भाजीला पाणी सुटत नाही आणि ती लवकर शिजत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं आणि अशा पद्धतीने छान अशी कवळ्याची भाजी तयार करून घ्यायची आहे तुम्हालासुद्धा ही भाजी आवडते का ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि आईच्या हातची तर आणखीनच छान तुम्हालासुद्धा कवळ्याची भाजी आवडते का आवडत असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने कवळ्याची भाजी नक्कीच करा धन्यवाद